नमस्कार मंडळी, तर कसे आहात सगळे? तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा. मस्त असं दूध प्या आणि स्वस्त राहा. जुळते का? जुळलं ना. ओके, दूध प्या मस्त आणि स्वस्त काय राहा तुम्ही पण स्वस्त. हा, असं काहीतरी जुळला विषय. सो आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि आज आमचा पण काहीतरी प्लॅन आहे, पण माहित नाही कितपत सक्सेस होणार आहे किंवा नाही होणार, का दूध न पिता झोपणार आहे असं काहीच माहिती नाही. ठरलेलं तर काहीच नाही, कारण बिकॉज असा विषय आहे की बाहेर खूप साऱ्या विजा वगैरे कडाडतायत. माझ्या डोक्यात होतं तरी टेरेस जाऊन काहीतरी प्लॅन करायचा, दूध तापवायचा, पण ते काही शक्य नाही वाटत आहे. तेच पाऊस पण अचानकच कुठं आता ह्या दिवसात, आणि बाहेर थंडगार वातावरण, तरी पण आहोत इथे एसी लावला बिनकामाचा, आणि तो एसी लावला तर लावलाय, प्लस तो खूप सारा आवाज पण करतोय. आवाज कसा करायला लागलाय ते काय कळत नाही मला. म्हणजे मला वाटतं ते एक वेळेस गरम झालेलं बरं, पण तो आवाज सहन होईना झालाय. ऑलरेडी डोकं दुखते त्यात ना, अजून ते डोकं दुखायला लागलंय. तर विषय दाबून देतो, तिथं नाहीये माझं डोकं. मग काय दुख, हिताचे माझं, हिताचे डोकं तिथं नाहीच आहे. सो आता आम्हाला जायचंय काय, असं कसं काय दुखायला लागलं म्हणलं रे? दुखतंय माझं ते खूप दिवसांपासून आजारच आपल्याला डोक्याचं. सो आता आम्हाला जायचंय मम्मीकडे बचत गट वगैरे भरायला, कारण विषय असा आहे की ते भरायलाच लागतो. म्हणजे 15 तारखेलाच असतो, पण आज 16 तारीख आहे, पण नाही गेले मी काल, म्हणून म्हटलं आज जाऊन एकदाच भरून यावं. सो आता आम्हाला जायचंय तिकडे. चलो, कशी काय सनस्क्रीन लावते रे? मग लावायलाच पाहिजे, विषय काय रोजच बाहेर निघताना सनस्क्रीन लावते तू. मग असं कसं लावायलाच पाहिजे? आता सनस्क्रीन वरूनच निघालंय तर मी तुम्हाला सांगते की हे माझं आहे क्युअर स्किनचं सनस्क्रीन. आणि हो, असं नाही की बाहेर पाऊस पडतोय किंवा उन्हाळा आहे किंवा हिवाळा आहे, सनस्क्रीन हे खूप सारं गरजेचं असतं, बाहेर जाताना कंपल्सरी लावायचं असतं. आणि त्यातनं आत्ता विषय असा आहे ना की आमच्या इथे पावसाचं वातावरण आहे, पण पाऊस अजिबात पडत नाहीये. खूप सारं ऊन पण लागतंय, खूप सारं गुदमरल्यासारखं होत आहे. तर मी कंटिन्यू सनस्क्रीन तर एनी टाइम लावत असते, म्हणजे 12 महिने सनस्क्रीन म्हणजे लावते. म्हणजे मी दिवसात ना मी 4 ते 5 वेळा सनस्क्रीन लावते. जर जरा कुठं बाहेर जायचं असेल तर सनस्क्रीन लावल्याशिवाय जात नाही, कारण ह्या बाहेरच्या उन्हामुळं आणि त्या वातावरणामुळे आपल्या स्किनला खूप सारे प्रॉब्लेम होतात. आणि हो, आता विषय निघालाय असतं, तुम्हाला काही गोष्टी क्युअर स्किन बद्दल सांगते. मी ह्या आधी पण खूप वेळा तुम्हाला व्हिडिओमधून सांगितलंय क्युअर स्किनच्या प्रोडक्ट्स बद्दल. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे क्युअर स्किनचं सनस्क्रीन भेटेल कुठं, तर बघा, हे भेटण्यासाठी तुम्हाला खूप सारं शोधण्याची गरज नाहीये, कुठे बाहेर जायची पण गरज नाही, तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलवरूनच हे मागू शकता. सो मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची लिंक देते किंवा कमेंटमध्ये पण देईल, पिन करेल, तर तिकडून जाऊन तुम्ही जस्ट हे ऍप डाऊनलोड करायचंय. क्युअर स्किनचं ऍप आहे आणि ते डाऊनलोड केल्याच्या नंतर मोबाईल नंबर टाकून तिथे रजिस्ट्रेशन करायचंय. तिथे काही ऑप्शन येतात, म्हणजे तुम्हाला स्किनचा प्रॉब्लेम असेल तर स्किनचं, हेअरचा प्रॉब्लेम असेल तर हेअर तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि ते केल्याच्या नंतर त्यांचे डॉक्टर्स काही आपल्याला क्वेश्चन्स विचारतात, जे की अगदी 2-3 मिनिटाचेच असतात, की स्किनच्या नुसार काही आपले इंटरनल काही इश्यू आहेत का, हेल्थ इश्यू आहेत का, त्याच्याबद्दल काही प्रश्न आहेत, कॉमन प्रश्न आहेत, त्याचे आन्सर दिल्याच्या नंतर तिथं आपल्या स्किनचा फोटो क्लिक करायचा असतो, जो की फेसचा फ्रंट फोटो किंवा साईड फोटो, असं दोन्ही फोटोज क्लिक केल्याच्या नंतर. आता आपल्याला तर माहिती आपल्या चेहऱ्यावरती काय प्रॉब्लेम आहेत, आता मला माहितीच असतं की माझ्या चेहऱ्यावरती काय प्रॉब्लेम आहेत, तरी पण त्याच्या ॲपमधून अजून काही नवीन इश्यू असतील फेसवरती तर ते पण तिथे डिटेक्ट होतात. आणि आपल्याला एक आपलं ते काय बोलतात ते रिपोर्ट, हा रिपोर्ट भेटतो की जिथे आपल्या स्किनला काय काय प्रॉब्लेम आहेत ते सगळं समजतं. आणि ते ऍप त्यांचे डॉक्टर आहेत ना, ते आपल्या स्किन वाईज काहीतरी आपल्याला एक मस्त असं किट तयार करून देतात, जे की आपल्या स्किनचं सोल्युशन, स्किन रिपेअर होण्यासाठी त्याची मदत होते. तर मला एक किट आलेलं आहे आणि जे मी रेग्युलर युज करते, म्हणजे मला रिसेंटली मी 3-4 महिने झालं कंटिन्युअसली युज करते. तुम्ही माझ्या फेसवरती पण फरक बघू शकता, म्हणजे आधी माझ्या फेसवरती खूप सारे पिंपल्स यायचे आणि ते खूप दुखायचे पण, आणि पिंपल्स गेला ना की त्याचा राहायचा म्हणजे राहायचाच. पण तुम्ही आता बऱ्यापैकी बघू शकता माझ्या फेस एकदम क्लिअर झालाय, पिंपल्स येणं जवळपास 90% बंद झालंय, स्पॉट पण बऱ्यापैकी क्लिअर झालेत. तर हा इफेक्ट फक्त आणि फक्त क्युअर स्किनचा आहे. तुम्हाला अजून प्रश्न असेल की हे लावायचं कसं वगैरे काय, तर हे कसं युज करायचं, किती वेळा युज करायचं, क्वांटिटी किती असावी, हे सगळं आपल्याला क्युअर स्किनच्या ऍपमध्येच बघायला भेटतं. आणि तिथे डॉक्टरांचं कन्सल्टेशन पण होतं मंथली, की बाबा तुम्ही तुमच्या आपल्या स्किनचा फोटो टाकून ते आपल्याला सांगतात की कितपत रिझल्ट मिळाला वगैरे. ते डाएट प्लॅन पण देतात आपल्याला, तर तो पण फॉलो करावा लागतो. तर आहे का नाही मस्त? तर मला तरी हे खूप जास्त आवडतं आणि मी हे रेग्युलर युज करते, रेग्युलर. तर ह्याचं पूर्ण किटच आहे माझ्याकडं.
तर ते वाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून काही प्रश्न असतील तुमचे की हे कितीच आहे, खूप महागातलं तर नाहीये ना, असं अजिबात नाही, हे फक्त आणि फक्त 1500 रुपयाचं आहे. आणि आपली जी युट्यूब फॅमिली, आपले जे ऑडियन्स आहेत त्यांच्यासाठी एक स्पेशल असं हे की जर तुम्ही माझा कुपन कोड Ashwini100 युज केला तर तुम्हाला मिळणार आहे 100 रुपयाचा डिस्काउंट. तर हे किट फक्त तुम्हाला पडणार आहे 1400 रुपयाला. जर माझं तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे फास्ट आणि फ्री डिलिव्हरी आहे, डाउनलोड करा. जसं मला माझी स्किन जशी क्लिअर झाली आहे तशी तुमची पण करून घ्या. सो आता मी निघतोय, चला चला वर पटकन चला. सो चला गाईज, मी आता आवरले, रेडी पण झाले. तर बघा, तर आता आम्ही निघालोय मम्मीकडे. मम्मीकडे जायचं कारण हे की माझं रेग्युलर लेटच होतं, जे की बचत गट भरायचा असतो मम्मीकडे जाऊन, आणि मला हमेशाच लेट होतो जायला. आज खूप सारे म्हणजे दिवस झालेत, सगळ्यांचे पैसे जमा झाले असतील. आता जाऊन फक्त बचत गट भरून यायचं, कारण खूप सारं पावसाचं वातावरण झालं आहे, आभाळ आले. पाऊस आला तर सगळंच होऊन जाईल. एकतर मी आजच हेअर वॉश केलं, केस पण भिजतील. तर आधी जाऊयात शंभुडी. शंभुडी आला ट्युशनला जाऊन. हाय, काय खातोयस? चिक्की. शंभू खातोय चिक्की, जे की त्याची फेवरेट आहे का नाही. सो चला, आणि आज आहे कोजागिरीचा प्लॅन, पण कोजागिरीचा प्लॅन कसा होईल, काय होईल, काय माहिती नाही आहे. बिकॉज पावसाचं वातावरण माहिती तर डोक्यात होतं, वरती टेरेसला मस्तपैकी काहीतरी प्लॅन करायचा, चुलीवरचं जेवण वगैरे. पण पाऊस असा आताचा ढगा गजरा घर जायला लागलेत, घर जायला लागले. पाऊस आला तर सगळ्या पट्ट्यावर. सो काय माहिती, हे काय शंभू लगेच, काय शंभू, शंभू लगेच देव बाप्पा पाऊस नको येऊ दे झालं. मला कारण गजरा आवडतो लावायला, मग गजरा प्रत्येक बाईला आवडतो, जसं की मला पण आवडतो, आहे ना बाबू. चल काय हिरो, काय का बसलायस इथे येऊन, का बसलायस घरातनं? आपण घरातनं बाहेर निघालं की लगेच भूक लागते ना. नाही लागली मला. मग कशाला थांबवलंस, का थांबवलंस? एका मुलाला घरातून बाहेर निघाली की लगेच भूक लागते. तर आम्ही थोडस बाहेर आलो म्हणजे मम्मीकडे जायला, तर ह्याचं लगेच चालू झालं. मम्मा भूक लागली, मम्मा काहीतरी खायचंय काहीतरी खायचंय. ऍक्च्युली तो जेव्हा दुसरीकडे स्कूलला होता, ह्या एरियात होता, तर त्या वेळेला तो इथे यायचा सारखं खायला, पण जसं तिकडे स्कूलला त्याचं चेंज झालंय तसं तो इकडे येतच नाही. म्हणून म्हटलं ठीक आहे बाबा, खाऊ द्या, आज काय खायचं असेल तर. होय ना, आधी आपण सारखं यायचो नाही इथं, स्कूल सुटलं की तेव्हा खूप मज्जा होती. आता त्याच्या स्कूलच्या आजूबाजूला कुठं हॉटेलच नाही आहे, तर त्याला काही बाहेरचं खातच येत नाही असं आहे. ते असलं खायला लागतं ना बाहेरचं. हे जिरतं का तुला, हे जिरतं, हे आवडतं का घोड्या? आणि तुम्हाला पण हे जिरतं का? आपल्याला फक्त मटन जिरतं आहे ना, मटन चिकन नॉनव्हेज. आले बघा मम्मीकडून बचत गट वगैरे भरून, तिथं काहीच दाखवलं नाही, कारण तिच्याकडं कंटिन्यू ते शिलाई कामाच्यामुळं बायका वगैरे असतात, कंटिन्यू घरात काही ना काही गोंधळ चालू असतो. तर तिथं काही ब्लॉगच नाही दाखवला, जस्ट गेले पैसे वगैरे दिले आणि अर्ध्या तासात रिटर्न घरी. तर आता येऊन बसली, आता म्हटलं साडी विअर केलेलीच आहे तर जरा एक दोन रील्स काढाव्यात. आणि दुधाचा प्लॅन चाललेला, पण चूलवरती करायचं माझ्या डोक्यात होतं, पण चुलीसाठी सरपण नाही आहे, जे वरती होतं ते पावसाने भिजून भिजून गेलं आहे. आणि टोपीत पण होतं, मम्मीला मी म्हणलेलं ये इकडं, ते जर दोघं आले असते तर ठीक होतं चुलीवरती काहीतरी करत बसायला, पण ती पण बोलली नाही. तिच्याकडं आता दसरा आहे, सॉरी दिवाळीची खूप सारी गर्दी आहे कपड्यांची, कपडे शिवायसाठी. तर मग ती बोलली मला काही टाईम नाही आहे, मी काही येणार नाही. सो आता ती पण येणार नाही, तर आम्ही दोघं तिघंच कुठं चूल पेटवत बसायचं. तर बघूयात म्हटलं, ती छोटी शेगडी आपली तीच नेऊन काहीतरी करूयात, त्याच्यावरती दूध तापून मग ते पिऊयात. अजून तो स्वयंपाक करायचा आहे, जवळपास वाजले 7:30. पण मला एक पार्सल पण आलेले, ते आधी ओपन करून तुम्हाला दाखवते, जे की खूप छान छान काही काही मला रिसीव झालेलं आहे, ते पण बघा. आहो कम इयर, इकडे या ना. तर पहिल्यांदा असं झालंय मला की कुणीतरी प्रमोशनसाठी लॉट्स ऑफ ज्वेलरी दिली आहे ना, खूप सारी म्हणजे खूप सारी ज्वेलरी दिली आहे. त्या ताईंच्या कलेक्शनचं नाव आहे शुभंगी कलेक्शन, असं त्यांच्या शॉपचं नाव आहे. इन्स्टावरती त्यांची आयडी आहे. जरी तुम्हाला ही ज्वेलरी तर मी दाखवतेच पुढे, ते तर तुम्ही बघूनच घ्या, पण फर्स्ट टाइम असं झालं की एवढी ज्वेलरी, म्हणजे मला नेहमी एक सिंगल मंगळसूत्र वगैरे असं रिसीव्ह होतं, पण ह्यांनी पूर्ण बॉक्स भरून ज्वेलरी दिलेली आहे, त्याच्यामुळे तो आनंद किती चेहऱ्यावर. तर बघा आता मी एक एक ओपनच करून दाखवते. मी मग अशी स्टोरी काढली आता हे ओपन करतानाची, पण मी त्यात ओपन नव्हतं केलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याची जी क्वालिटी आहे ना,
ती पण खूप छान आहे, म्हणजे एकदम प्युअर गोल्ड, म्हणजे ना हे कोणीच म्हणणार नाही की हे खोट आहे, एकदम ओरिजिनल सोन्याचं असल्यासारखं दिसते का त्या तो? नाही नाही अजिबात नाही दिसत. तर बघा हे हे आहे काय ते मोहन माळका काहीतरी म्हणतात, काहीतरी म्हणतात ते मला नाही माहिती बघ एवढं डिटेल्स मध्ये. आणि त्यांनी अजून एक असे दोन मोहन माळीचं दिलं हे मनेंच्या. तर ही कशी आहे? नाही त्या आधीची मोहन होती, ही आत्माराम माळ आहे. ह्याच्या मण्यांची साईज खूप छान आहे, म्हणजे ना एवढे शाईन करतायत ना मणी ह्याचे, त्याच्यावर त्या लाईन आहेत आणि प्युअर गोल्ड वाटते. हे सगळं ऑफकोर्स डुप्लिकेट आहे, गोल्ड नाहीये, गोल्ड कोणी कोणाला देणार नाहीये. एक ग्रॅम सुद्धा, एक ग्रॅम काय सुद्धा नाही देऊ शकत, है की नाही? खरे खरे. आणि तर बघा हे दोन रिसिव्ह झालेत आशेवाले. त्याच्यानंतर हे एक मंगळसूत्र रिसिव्ह झालेलं आहे, जे की हल्ली खूप ट्रेंडिंगला आहे, तर असं वालं पँडेन आहे आणि ही अशी पट्टी आहे त्याची. त्यासोबत हे आशेवाले कानातले पण रिसिव्ह झालेत. आणि त्याच्याच नंतर ही ठुशी मिळाली आहे. आणि त्याच्यानंतर हे बांगड्या मिळाल्यात. बांगड्या आहेत ना एवढ्या सुंदर आहेत ना, म्हणजे मी रेग्युलर घालते ना हिरव्या बांगड्यांच्या मध्ये, पण ह्या जर हिरव्या बांगड्यांच्या मध्ये घातल्यानंतर खूप छान उठून दिसणार आहेत. सिम्पल अँड सोबर मला तुम्हाला दिसतील येत्या काही व्हिडिओज मध्ये. आणि मंगळसूत्र हे एक दिले त्या टाईमनी, आणि हे एक सिम्पल मंगळसूत्र, म्हणजे की डेली वेअरला वगैरे साठी कदाचित दिलं असावं. तर हे एक मंगळसूत्र आहे, ह्याच्यात जे गोल गोल आहेत ना तिथं लक्ष्मीचं हे, म्हणजे जे की लक्ष्मी हार टाईप, नाही का? तर बघा ठुशी बघून सगळ्यात जास्त खुशी झाली ना तुला? काय ठुशी बघून का? ठुशी खुशी मग होत आहे ना. हा कारण माझ्याकडे अशा टाईपची ठुशी नव्हतीच खरं. तर हे असं वरती घालायला छान वाटतं ट्रॅडिशनल लुकला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे वाले कानातले भेटलं, जे की खूप छान वाटत आहेत आणि एवढे चमकत आहेत ना, म्हणजे अगदी सोन्याच्या तोंडात मारण्यासारखी ज्वेलरी आहे सगळीच. ज्याचं नाव सोने असेल त्याला रागेल ना त्याच्या तोंडात मारल्यासारखं. घातल्यानंतर पण खूप छान दिसणार आहे. तर ही ऑल ओव्हर ज्वेलरी मला रिसिव्ह झालेली आहे, खूप सारे हे आयटम रिसिव्ह झालेले आहेत. आणि त्यासोबत त्यांनी स्क्रू पण दिलेत मला खूप सारे. तर ही ज्वेलरी मला शुभंगी कलेक्शन ह्या पेज कडून, इंस्टाग्राम वरती त्यांचा आयडिया आहे, मी स्टोरीला पण त्यांना मेन्शन टाकणार आहे. आणि ज्यांना कोणाला ज्वेलरी पाहिजे असेल हवा, तर मी डिस्क्रिप्शन मध्ये सर्व त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देते, तर तिकडे जाऊन त्यांना कॉन्टॅक्ट करा, त्यांना व्हॉट्सअपला मेसेज टाका. आणि मी आता जे स्क्रीनशॉट टाकला, म्हणजे मी जो ब्लॉग मध्ये बोलते तर हा स्क्रीनशॉट त्यांना द्या. तुम्हाला जी काही ज्वेलरी घ्यायची असेल ना ती त्यांच्याकडून परचेस करा. क्वालिटीचाच म्हणाल तर क्वालिटी एक नंबर आहे, म्हणजे मला एवढं आवडलंय ना, मी खूप सारे इव्हन इथं पण एक मंगळसूत्र आहे. आता ह्याचं म्हटलं तर हे फॅन्सी, हे पण मला रिसिव्ह झालेलं आहे, हे इयरिंग्स आणि मंगळसूत्र. हे एक फॅन्सी टाईप आलं, पण ह्याचं जे कोटिंग आणि ह्याचं जे ना मला हे खूप आवडलं, म्हणजे अगदी सोन्यासारखंच आहे. जे कोणी सोनं परचेस नाही ना करू शकत त्यांच्यासाठी, म्हणजे खूप छान बेटर ऑप्शन आहे हा. आणि मला तर सोन्यापेक्षा खोटंच घालायला आवडतं, सोन्याचं तर माझं असं हळदी कुंकू लावून ठेवलं. लाडक्या बहिणीची 1500 आले एवढी खुशी नाही झाली, एवढी खुशी झाली. हा सिरियसली, नाही खरंच खूप छान दिली. आणि खूप सारी ज्वेलरी दिली आहे ना, असं माझ्यासोबत फर्स्ट टाइम झालं कोणीतरी की एवढी सारी ज्वेलरी दिली. चालतं, एक काम कर, लाडक्या बहिणीचे आलेले पैसे माझ्या अकाउंटवर सेंड कर. काय संबंध? अरे आनंद नाही ना त्याचा तुला? झालाय तो पण आनंद झालाय, पण हा जरा डबल झालाय. त्यातनं हे वाले कानातले मी कायम सिंगलच झुमके ट्राय करायचे, पण आता डबलचं झुमकं ट्राय करणार आहे. काढायचं असेल त्याचं मी खालचं पण काढून सिंगल पण युज करू शकते, है ना? वावरा मस्त मस्त. सो नक्की त्या टाइम कडून परचेस करा जर तुम्हाला ज्वेलरी घ्यायची असेल तर. घरपोच आणि आपण ज्वेलरी घेण्यासाठी कुठे जायची गरज नाहीये, ज्यांना कोणाला माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते. तुमच्या ऍड्रेसवरती ज्वेलरी तुमच्या घरपोच येईल. आणि पेमेंटचं मला नाही सांगता येणार ऑनलाईन आहे की कॅश ऑन डिलिव्हरी, पण तुम्ही ऑनलाईन करू शकता नक्कीच, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सो आता मला करायचं स्वयंपाक, खूप सारा उशीर झालाय. आता आलेल्या सासूबाईंचा फोन, त्यांच्यासोबत बोलत बसते, त्यात गेले 5-15 मिनिटं. आणि आता 10-15 वे अर्धा तास तरी जातोच की, अर्धा तास तरी जातो, ते तर आहेच म्हणा. ही एक सिंगल लाईन आहे, ही कुठं आणि कशी घालायची मला नाही कळत आहे. का मला वाटतं हे काहीतरी असं हातात घालायला करूयात, हातात पण छान दिसत आहे. जेवण पण उचल नंतर बस, घालत कुठं घालायचं तिकडे काय माणूस काय बनवायचं बनव काय तरी काय यार आपलं कोजागिरीचं काय करायचं काय करायचं कसं करायची कोजागिरी करू आपण इथे दूध तापू आणि वर जाऊन चंद्राकडे बघून पिऊ. हा तो पण ऑप्शन भारी आहे. तुम्हाला माहिती काय किस्सा सांगते, आम्ही ना भाड्याने राहिलो होतो रेंटने, म्हणजे आमचं जेव्हा नवीन लग्न. हा तो तुम्हाला आहे ना सेपरेट ब्लॉगच करायचं मला की आमचं इथं घर कसं काय झालं. आधी आम्ही भाड्याने राहिलो होतो तर तेव्हा खूप बिकट कंडिशन होती, म्हणजे ना मी परत रडण जर तेव्हाचं डिटेल्स मध्ये सांगायचं म्हटलं तर राहू दे मग कशाला. हा एवढे डिटेल्स नाही सांगत. तर त्यावेळेला आमचं कुणीच, म्हणजे आम्ही नवीन लग्न होऊन इथं पहिल्यांदा शिफ्ट झालो आणि आम्ही ह्या एरियात नाही,
थोडस पुढे, तर तिथे एक रेंटने रूम घेतलेली, ते पण थर्ड फ्लोअरला होती आणि पूर्ण बिल्डिंग मध्ये भाडेकरी होते. पण माझ्या ओळखीचं कोणीच नव्हतं, कारण आम्हाला काहीच माहिती नव्हतं. आम्ही तिथं नवीन आलो आणि त्या वर्षी कोजागिरी, म्हणजे ज्या दिवशी कोजागिरी होती ना, त्या दिवशी आम्ही पावशेर दुधाची पिशवी आणली. पावशेर दुधाची पिशवी आणली आणि आम्ही दोघांनी, शंभू तर नव्हताच, ऑफकोर्स नवीन लग्न झालेलं. शंभू नव्हता का त्या दिवशी? शंभू कसा असत, कुठे गेलेला? मग शंभू झालाच नव्हता, झालाच नव्हता. तर आम्ही घरातच दूध तापवलं, दोन ग्लास मध्ये मी दूध काढलं आणि आम्ही वरती टेरेसला गेलो. ओळखीचं तर कोणीच नाही, असं नाही का कोणाशी तरी शेअर करायला किंवा काय. टेरेसला गेलो आणि त्याच्या त्या ग्लास मध्ये चंद्र वगैरे आम्ही दोघांनी दूध पिलं. मला ते त्या एरियातून येतानाच आठवलं, ह्यांना मी मग अशीच म्हणलं गाडीवरती आहे ना, ते दोन दिवस गेले. पण तेव्हाची आमची कंडिशन खूप, म्हणजे खरं झालं, खरं तर ही एवढं सांगते, पण ते मला बी आठवण आहे, त्यांना नाही आठवते. पण माझं आहे ना, माझं कसं ओल्ड मेमरीज आहेत ना, एक पुन्हा एक गोष्ट माझ्या डिटेल्स मध्ये लक्षात राहते आणि मी ठेवते. म्हणजे एक पुन्हा एक गोष्ट डिटेल्स मध्ये लक्षात राहते, पण जर चुकून माझ्याकडून कधी पैसे पाठवून घेतले तर ते नाही लक्षात राहत. असं आजपर्यंत झालेलं नाही, ही का कागदावरची राहतच नाही, लक्षात तर राहू शकत नाही. तर माझ्याकडून तुम्ही आतापर्यंत करोड रुपये घेतले असतील. नाही, पाच करोड घेतले, पाच करोड. तुमच्याकडून मी हे करू नाही, तेच की लक्षात राहत नाही. ते नाही आख्या दुनियेचं लक्षात ठेवून, पण हे नाही लक्षात राहणार. ते कसं काय राहील? जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार. हा, तो मिळव तिकडे किचन मध्ये जाऊन जेवण करून जा. थांबा, ही पॅक करून ठेवते ना मी. चल, मला तो किस्सा आठवला. तर आता त्याच पद्धतीने आम्ही ह्यावेळेस करणार. चूल करायचा विचार होता, पण चुलीचं नाही जुळत किचन, कारण पावसाने अचानक हे केलं तर. आणि एकटे आम्ही दोघंच, तिघंच नाही इंटरेस्ट. मम्मी पप्पा आले असते तर ठीक आहे, केलं असतं काहीतरी, ते पण नाही. तर चुलीचं राहिलं, शेगडीचं करूयात. नाही तर शेगडीवरती घेऊन जाऊ ना त्याच्या. यार राहू दे, तू चल जेवण बनव आणि हिथंच कर, वर जाऊन पिऊ. रोमॅन्टिक नवरा यार माझा. अरे दूध वर प्यावं म्हणून काय रोमॅन्टिक असतं काय? मग वरती बनवून तिथं छान असं फॅमिली, त्याच्यात कसलं रोमॅन्टिक? शंभू पण ऍग्री आहे. वरती बनवायचं ना बाबू, तुळ तुळ मस्त पैकी बनवायचं, तिथं बसून गुट्टू गुट्टू प्यायचं, चार प्रेमाच्या गोष्टी करायच्या. राहू दे, तिथं तुला आठ प्रेमाच्या गोष्टी करतो. मला नाही ऐकायच्या त्या आठ, माझ्यासाठी चांगल्या आहेत. जा बनव पटकन जेवण, चल उठ, स्वयंपाक करू लागा. पळे तिकडे, काय बनवायचं मोठा प्रश्न. ऐकलेस हे काय फ्रेम बनवली का? फोटो फ्रेम? काही काही पण काही पण. तर बघा, जेवण फटाफट बनवलं आणि खाल्लं पण, काहीच नाही, नॉर्मल साधं सिम्पल होतं. तर मला असं वाटलं नाही की दाखवायची गरज आहे. आणि जेवण करून आम्ही गेलेलो दूध आणायला. तर दूध आणायला आम्हाला वाटलं इथे कुठंतरी भेटेल, तर खूप सारं लांब जावं लागलं. का तर गोजागिरी आज आणि आता वाजले जवळपास 10:30. तर दूधच नव्हतं कुठंच भेटत, कुठंच दूध नव्हतं भेटत. असं लांब 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 जात कुठेतरी पुढे जाऊन दूध भेटलं, मग तिथून घेऊन आलो. तोपर्यंत शंभू एकटाच होता दारात खेळत होता, म्हणजे शंभू आणि बॉबीन. आम्ही दोघंजण दूध घेऊन आलो पटकन पटकन, म्हणजे खूप सारा वेळ गेला. सो फायनली दूध भेटलं. मला तर वाटलं की आता कॅन्सलच होते का काय कोजागिरी, कारण जर दूधच नाही कुठं भेटलं तर मग काय करू, कशाचं करणार ना काय. आणि रेग्युलरचं दूध माझं एवढी एवढीच राहिलंय फुलपात्र भरून, ते कसं तापवणार आणि ते आठवणार किती. तर मग आता आणलं एक लिटर दूध. सो शंभू तर लय हॅपी आहे आज कोजागिरी करायची म्हणून, आहे ना शंभुडी? एवढ्याच वाढते. छोट्या पोरांचं असतं ना की काहीतरी नवीन असेल तर त्यांना लय आनंद होतो, तसंच माझं पण आहे. काहीतरी नवीन असेल तर मला पण लय आनंद होतो. पण थोडाफार प्लॅन केलेला तो फिस कटलाय, पण जो आहे तो तरी प्लॅन करूयात म्हणलं. आता 12 जागायचं, सो आता वाजले 10:30. सो आता काय करायचं, अशीच बडबड काहीतरी करत राहायचं आहे ना. आपण दोघं गप्पा मारत बसू काय, काही नाही. मला भरपूर एडिटिंगचं काम विषय, प्रमोशनचा जो व्हिडिओ क्युअर स्क्रीनचा जो तुम्ही वरतीच बघितला असेल तर तो एडिटिंग करायचा आहे. सो चला करते आता आणि मग पुढे दाखवते एकदाचा दुधाचा दुधाचा पॉइंट दाखवते तुम्हाला. झालं 12 जवळपास आणि फायनली सगळे माझे प्लॅन अनसक्सेसफुल झाले. आणि आता आम्ही चाललोय घरातच दूध तापवलंय, उकळून दिले छान दुधाचा मसाला वगैरे टाकून. आणि आता आम्ही चाललोय 3 फुलपात्रे घेऊन वरती. ग्लास घेतले असते पण ऍक्च्युली जेवण खूप झालंय आणि शंभूला तर खूप झोप आली, तो फुलपात्र भरून तरी दूध पितोय का नाही ह्याचीच गॅरंटी नाहीये. सो आता एवढंच नाही तर तेवढंच वरती चंद्र बघतो आणि पिऊन येतो. चला चल पटकन.
आलोय वरती. विषय असं झाला की मी जेव्हा खालून वरती बघितलं तर तेव्हा मला आकाशात चंद्र दिसत होता आणि आता आम्ही इथं दूध घेऊन आलोय वरती तर चंद्रच गायब झालाय. कुठे गेलं चंद्र? आलेला का नाही? आता गायब झाला तर बॉबीने पण बॉबी पुरावा आहे माझ्या बोलण्याला. काय है ना बॉबी, खरंच आलेला का नाही? गायब झाला का नाही? आता तिकडे गेला का? फिरून येतोय का? काय खरं नाही. आला आला फायनली फायनली कोजगिरीचा चंद्र आला. गेला गेला गेला. अरे किती लपतोयस बाबा, इथं आम्हाला झोप आली. ये बाबा बाहेर झाला गायब परत. काय करायचं शंभू, चंद्र परत गेला आतमध्ये. तू काय बघतोयस आताच? होय आता चंद्र बघतोय का? चंद्र झाला गायब, तो गेला परत. लपाछपी खेळतोय. तुला झोप आली ना बाबू? सकाळी लवकर स्कूलला उठायचं 12 वाजता तरी चंद्र काय दर्शन द्यायला आपल्याला. बॉबी तुला नाही जायचं का स्कूल? हा बॉबीला तर खूप लवकर जावं लागतं. आणि हे दोघांचं राहिलं आणि हे बिनकामाच्या चोह्यांना झोप आली. बिनकामाची झोप आली आहे की नाही? परत गेला आता, वाट बघूयात आता. तोपर्यंत थंड व्हायचं आपलं दूध. काय आलो पण दूध पिऊन 2 मिनिटात खाली. कसं लागलं बाबू? रोजच्या पेक्षा छान लागलं ना? नाही तर बघा झालं. आणि काय, मी खूप सारा प्लॅन केलेला आहे. चुलीचा तर चुलीचा, प्लस मी शेगडीचा तरी केलेला. जी सिंगलवाली आपली पोर्टेबल शेगडी आहे तर त्याचं तरी मी म्हणलेलं टेरेसला जाऊन छान उकळून द्यायचं. पण हे शंभूच्या पप्पांना आहे ना कशातच इंटरेस्ट नाही आहे. मला त्यांचा इंटरेस्ट शोधायचं की नक्की त्याला इंटरेस्ट आहे कशात त्यांना. तर ते त्याचा पण मी म्हटलं शेगडी घेऊन वरती जाऊ तर नाही कशाला, नको गॅसवरच कर गरम. एकदम अनरोमॅन्टिक अनइंटरेस्टेड माणूस आहे ना शंभू. बरोबर ना? आणि त्यातनं शंभूचं पण चालू झालं. मम्मालाही झोप आली, मम्मालाही झोप आली. कारण त्याला सकाळी लवकर उठावं लागतं. त्याला म्हणजे काय, त्याच्या आधी तर मला उठावं लागतं. पण तेच छोट्या पोरांचं कसं खेळून दमतात दिवसभर, त्याच्यामुळे त्याला पण खूप झोप आलेली. तर त्याचं पण चालू झालेलं की मम्मा कधी प्यायचं, नाहीतर मी झोपतो. मग काय गेलं केलं घरातच गरम, पटकन जाऊन आलो पिऊन वरती. थोडा वेळ बसलो 5 मिनिटं. चंद्र एक तर लपाछपी खेळत होता आमच्यासोबत, आहे ना बाबू? चंद्र लपाछपी खेळत होता, शंभूला झोप आलेली. तर आता पण किती जॉब आली बघा त्याला. सो चला, आजची कोजागिरी झाली बऱ्यापैकी. काय एवढं खास नव्हतंच. एका माणसाने माझा सगळा मूड ऑफ केला. हे चूल नको, शेगडी नको, हे नको, ते नको. घरी थांबलो नशीब तेवढं समज. हा नशीब तेवढं की घरी थांबलेत. मित्रांच्यात मला तर वाटतं ते मित्रांच्यात गेले असत तर आम्ही आमचा तरी चांगला प्लॅन केला असता. तुम्हाला नक्की इंटरेस्ट कशात आहे मला तरी सांगा राव. मी 8 वर्ष झालं बघते तुम्हाला इंटरेस्ट. बिनकामाच्या ज्यातनं काही ही फायदा नाही अशा गोष्टीत इंटरेस्ट. क्रिकेट रोज खेळता ना? क्रिकेट रोज खेळता. कोजगिरी वर्षातून एकदा येते. कुठल्या तरी गोष्टीत माणसाने आयुष्यात येऊन इंटरेस्ट दाखवावा असं मला तरी वाटतं. आणि माझं असं आहे ना की मला एक पण गोष्ट अशी नाही की त्यात इंटरेस्ट नाहीये. मला प्रत्येक गोष्टीत इंटरेस्ट आहे. प्रत्येक गोष्ट आनंदाने, खुशीने, प्रेमाने करायची असते, इंटरेस्टने करायची असते. हा तुमचे पण नवरे असेच आहेत का? जरा दाखवतात इंटरेस्ट. हे आणि हे माझं पोरग बी तसंच आहे. इकडं पोरग पण नुसतं झोपायला जन्माला आले. रोज तर झोपतच ना आपण लवकर. राहू दे तिकडं, आता चिडचिड करून काय उपयोग नाही. झालं दूध पिऊन झालं सगळं झालं, मस्त झालेलं दूध, टेस्टी टेस्टी. तर चला तर मग आजचा ब्लॉग इथं सेंड करते. नेहमीप्रमाणे आजच्या ब्लॉगला पण खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. आणि हो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. एवढी झोप आली बाई. सो चला टाटा, बाय बाय, गुड नाईट शेमडी, गुड नाईट.